माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बावडा जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील या विजयी झाल्या. त्यांनी 17,273 मतांनी हा विजय मिळवला. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या आघाडीने विजय मिळवला. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार दीपाली कोकाटे यांचा पराभव केला. अंकिता पाटील यांना 20,738 एवढे मतदान झाले असून त्यांनी विरुद्ध उमेदवाराचा 17,273 मतांनी पराभव केला. यावेळी अंकिता पाटील यांचा विजयाचा निकाल हाती येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. उच्च शिक्षित असलेल्या अंकिता पाटील यांनी आपल्या या विजयानंतर समाजोपयोगी कार्यावर भर देणार असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. रायगड माझासाठी विजय शिंदे, इंदापूर. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.